म्हणजे डिपॉझिट, पहिले 2-3 महिन्यांचं भाडं, सामान, वर्कर्स, त्यांचा पगार, कसं मॅनेज करणार आहे आपण हे सगळं? पण बँकेत गेलो तर कोणीही मला कर्ज देणार नाही. बँकेत तारण ठेवायलाही माझ्याकडे काही नाही. मला नाही सुचत आहे काही. अच्छा, 2 लाख रुपये अजून लागले तरी मला सांग. येतील का वृंदाताई? येतील. हो, नक्की येतील अवलोक. त्यात काय एवढं? हो, पण कधी? निदान बोनी तरी व्हायला पाहिजे होती आता. पण दादा, हे होईल. किती काळजी करता तुम्ही. वृंदाताई, मला सांगा, ही डोळ्यातून पाणी काढण्याची वेळ का? एवढे दिवस आपण स्वप्न पाहिलेली, प्रत्यक्षात आणणारा दिवस. आनंदीताई, बघताय ना आपल्या स्वप्नांचं काय होतंय ते. वृंदाताई, ए पहिलाच दिवस आहे. तुम्हाला माहितीये का, मोठ्या गोष्टींची सुरुवात आहे ना नेहमी छोटी असते. म्हणे देशभरात पसरणाऱ्या त्या गंगा नदीचा उगम मुठभरच आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, सगळं व्यवस्थित होणार आहे, सगळं. हा, आणि माझं मन मला सांगताय की हे हॉटेल ना खूप चालणार आहे. वृंदाताई, आनंदी जाम भारी आहे, आणि तिच्या मनात जे चाललेलं असतं ना तेच खरं ठरतं. आनंदीताई, तुम्ही म्हणताय तसंच व्हायला हवं, कारण या हॉटेलसाठी पैसे कसे उभे केलेत ना मला चांगलंच माहिती. पण एका अर्थाने चांगलंच झालं ना की आज पहिल्या दिवशी प्रसाद इथे नाहीये. नाहीतर जे प्रेशर आता मला जाणवतंय ना, त्याला जाणवलंच तो. आनंदीताई, तो खूप मेहनत करतोय, आता त्याला यश मिळायलाच हवं. वृंदाताई, सगळं व्यवस्थित होणार आहे. वृंदा, व्यवस्थित होणार आहे नाही, व्यवस्थित झालंय. ते बघा, लोक येत आहेत.